राज्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी अनेक कंपन्या व्यवसायामध्ये आल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये कंपन्यांनी शेतकऱ्यांशी करारनामा करून पक्षी आणि खाद्यपुरवठा केला जायचा. पक्ष्यांची योग्य वाढ झाली की कंपन्या पक्षी घेऊन जात असे. परंतु अलीकडच्या काळामध्ये कंपन्यांचे नफेखोरीचे धोरण शेतकऱ्यांना गाळामध्ये ढकलणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालन व्यावसायिक आज उद्ध्वस्त झाले आहेत. गाई म्हशी पालन कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीपूरक आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये बांधकाम करतो, त्या बांधकामाला ग्रामपंचायत रेडीरेकरणाच्या नावाखाली शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात टॅक्स वसुली करते. शासनाच्या 1990 GR शेतीपूरक व्यवसायाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेण्यात येऊ नये असे असताना देखील वसुली सुरू आहे. शासनानं त्या संदर्भात वारंवार आदेश काढले आहेत, परंतु एकाही कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही आहे. अशा कंपन्यांवरती कारवाई कधी होणार असाच सवाल महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी पत्रकार परिषदेमधनं केलाय. तर मी नंदकुमार खंडेराव चौधरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आज आपण जे पोल्ट्रीचं पशुखाद्य त्याच्यावरती पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज साधारणपणे 92-93 कंपन्या आहेत. त्याच्यातल्या 20 कंपन्या अशा आहेत की त्या रजिस्टर नाही आहे, ते म्हणजे त्यांचा अंदाज कारभार चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची शासनाकडे एकच मागणी आहे की जे गाई आपण जे दूध देणाऱ्या गाई म्हशी त्यांच्यावरती सगळ्या ह्याच कंपन्या आहेत. आज बारामती अॅग्रो सारखी कंपनी असेल ती पशु जे गाय म्हशी यांच्यासाठी जे खाद्य बनवती त्याच्यावरती कटक आहेत. गोदरेजच्या कंपनीचे गाय म्हशींच्यावरती कटक आहेत. मग आज परिस्थिती अशी की जे कोंबड्याचे जे कटक आहेत, जे कोंबड्यांचं जे आम्ही पशुखाद्य वापरतो त्याच्यावरती कटक का नाही आहेत. तर आमची अशी मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रात 9 लाख शेतकऱ्यांची की ह्या बॅगेवरती घटक टाकले पाहिजे. कारण की आम्हाला ते जर ते आम्हाला फुकट देत असतील तर मग आम्ही मान्य तयार करायला आहे. पण ते आम्हाला फुकट देत नाहीयेत. आणि जर ते फुकट देत जर ते मग शासनाला सांगतात की आम्ही यांना फुकट देतो तर मग त्यांनी हे सिद्ध करावं की आम्ही आम्हाला कंपन्या शेतकऱ्यांना हे खाद्य फुकट देत आहेत. म्हणजे ही संपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये थोडक्यात अंजन टाकायचं ते. आणि हा पोल्ट्री व्यवसाय सगळा रात्रीचा चालतो, म्हणजे ते रात्रीचे चांदणी कसं म्हणतात चांदणी चाली तसं सगळा रात्रीचा व्यवहार चालतो. आणि महाराष्ट्राची 28% अर्थव्यवस्था या कुक्कुटपालनावरती अवलंबून आहे. शरद बाळासाहेब गोडांबे, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचा मी संघनी समितीचा कुक्कुटपालन सदस्य, परत महाराष्ट्र राज्य पोल्ट्री वर्धा संघटनेचा कार्याध्यक्ष. मी तुम्हाला थोडक्यात एक करपट्टीतून कंपन्यांची थोडक्यात फसवणूक कशी होती ते सांगतो की काय होतं कंपन्यांनी. हे 15 वर्षापूर्वी जर होतं तर चांगलं आम्हाला पैसे बी द्यायच्या आणि चांगलं उत्पन्न बी आम्हाला. म्हणजे इंग्रज जसे आले भारतात सुरुवातीला चांगले ते घुसले मस्तपैकी आम्हीच दाखवलं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांचं ते अभ्यासस्थान वाढवलं जसं कंपन्यांनी महाराष्ट्रात किंवा भारतात केलं जाळं पसरवलं. सुरुवातीच्या 20 वर्षापूर्वी चांगलं पेमेंट दिलं ज्यामुळे जो ओपन शेतकरी स्वतः पक्ष सांभाळायचा का ज्ञान यायचा त्याला वाटलं स्वतःची गुंतवणूक काय करायची ठीक आहे कंपन्या संघ करार करायचा आणि आपलं पक्ष घेतले घेऊन जातात. परंतु त्याचा गैरफायदा कंपन्यांनी एवढा घेतला की आता कंपन्यांच्या म्हणजे एवढं गुलामगिरीपेक्षा वाईट अवस्था गेली. 5,000 पक्ष सांभाळायला आम्हाला आज 2 महिन्याचा हिशोब केला तर एक लेबर तर 2 महिन्याचा 30,000 रुपये झाले. 5,000 रुपयाचा चुना लाईट खर्च आला. करपट्टीचं परत हे आवाच्या सवा आहेच आम्हाला. प्लस आणखी काही मरतूक बिरतूक झाली ती कंपनी आमच्या लोकांनी टाकली. त्या 5,000 पक्षामध्ये कंपनी ऑलरेडी आमच्याकडून 2 लाख रुपये वेगळ्या पद्धतीने कॉस्टच्या नावाखाली किंवा त्या पक्षाच्या किमती किंवा त्या खाद्याच्या किमती आमच्याकडून ऑलरेडी वसूल करतील. आणि ते 2 लाखातलं आम्हालाच 50,000 देणार आणि परत 1.5 लाख आमच्याच बाहेरना पेटून काढून घेणार. त्याच्यात बी आमचं शोषण झालेलं आहे मोठं. ही सर्व आम्ही शासनाचे निर्देशन आणून दिले. दुसरा विषय करपट्टीचा 90 जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा कुक्कुटपालन हा उद्योग न समजता तो शेतीपूरक व्यवसाय असा महाराष्ट्र शासनाचा 90 साली याचा जी आहे आपल्या त्याची अंमलबजावणी फक्त रायगड जिल्ह्यात झाली किंवा धुळे थोड्या जिल्ह्यात झाली. परंतु ज्या ज्या ठिकाणी MIDC वाढले डेव्हलप झालं गाई म्हशीपालन असं कुक्कुटपालन तिथं काय केलंय रेडीनेकरांनुसार आम्हाला दर लावला. माझं नाव राम बोंद्रे, मी मुळशीतून आलेलो आहे आणि आमची मुळशी तालुका आणि राज्याची पण पोल्ट्री संस्था असोसिएशन पोल्ट्री व्यवसाय असोसिएशनची ही आहे. तर त्या संदर्भात आमचे काही अडचणी आहेत सरकारला आम्ही त्या वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्यात आमचं खूप मोठं पिळवणूक होत आहे पोल्ट्री कंपन्यांची आणि आमची. ही पोल्ट्री कंपन्या आमच्याकडून खूप मोठी पिळवणूक करून घेते. शेतकरी आज 2 महिने कष्ट करतो आणि त्याप्रमाणे त्याचा बाजारभावाचा त्याला ते मूल्यांकन भेटत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.
साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22-32. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल,